महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। CNI महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। महाराष्ट्रातील श्रीमळगंगा पर्यटन क्षेत्र मुक्काम पोस्टर टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे अशा या निसर्गरम्य ठिकाणी मळगंगा अंध अपंग सेवा संस्था आहे। या संस्थेचे नुकतेच न्यू विजन कला व वाणिज्य निवासी महाविद्यालय सुरू झाले आहे। हे भारतातील एकमेव असे निवासी महाविद्यालय आहे की ज्यामध्ये अंध अपंगांना उच्च शिक्षण दिले जाते, तसेच कॉम्प्युटर चालवणे, सॉफ्टवेअर तयार करणे, संगीत शिक्षण मुलांना शिकवणे, या ठिकाणी मुलांना राहण्याची उत्तम अशी सोय करण्यात आलेली असून एकूण निवासी 60 विद्यार्थी आहेत, तर 58 विद्यार्थी येऊन जाऊन शिक्षण घेतात। या संस्थेचे प्राचार्य तुकाराम बाबूराव रासकर, प्राध्यापक दत्तात्रय कारंडे, प्राध्यापक बंडू बामणे, प्राध्यापक बाळासाहेब इंगळे हे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे धडे देतात। आज जागतिक महिला दिन, महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील पहिल्या अंध अपंगांसाठी उच्च शिक्षण देणाऱ्या न्यू व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा जाई उत्तम खामकर यांची आमचे पुणे ब्युरो चीफ राजेंद्र वाकचौरे यांनी घेतलेली खास मुलाखत। CNI महाराष्ट्रासाठी टाकळी हाजीहून ब्युरो चीफ राजेंद्र वाकचौरे। नमस्कार, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण आलेलो आहोत मळगंगा अंध अपंग सेवा संस्था या ठिकाणी टाकळी हाजी या ठिकाणी। अंध अपंगांची जी संस्था आहे या संस्थेची माहिती घेण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण जाई खामकर या संस्थेच्या अध्यक्ष आहेत यांची या ठिकाणी भेट घेऊन या संस्थेची माहिती महिला दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी जाणून घेणार आहोत। या संस्थेमध्ये अंध अपंग मुलांना उच्च शिक्षण दिलं जातं। या संस्थेच्या बाबतीमध्ये सर्व काही माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। नमस्ते, मी जाई खामकर, मळगंगा अंध अपंग सेवा संस्थापक अध्यक्ष, मुक्काम पोस्ट टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। दिव्यांगांसाठी न्यू व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालय निवासी टाकळी हाजीमध्ये सन 2019 सुरू केले आहे। या महाविद्यालयाचा मुख्य उद्देश आहे दिव्यांगांना स्वाभिमानी, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे, कारण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असा वर्ड जरी शिक्षणामध्ये असला तरी दिव्यांगांना मात्र दुसऱ्यांनी परीक्षा द्याव्या, दुसऱ्यांवर अवलंबून राहावं या पद्धतीने शिक्षण दिलं जात होतं आणि ही संकल्पना बदलावी म्हणून सहाय्यक तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर व्हावा, दिव्यांगांना प्रॅक्टिकल मिळावं, रायटरशिवाय त्यांना स्वतःचा अभ्यास करता यावं, परीक्षा देता यावं हा उद्देश समोर ठेवून या महाविद्यालयाची सन 2019 स्थापना झाली। हे महाविद्यालय मान्यता घेण्यासाठी सन 2015-16 जेव्हा पहिल्यांदा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे आमचा प्रस्ताव मान्यतेसाठी गेला तेव्हा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुद्धा ब्रेल अभ्यासक्रम 12वीनंतर नाही किंवा सहाय्यक तंत्रज्ञान काय आहेत हे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही माहीत नव्हते, म्हणून त्यांनी या महाविद्यालयास मान्यता देणं स्थगिती दिली। परंतु सहाय्यक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ई लर्निंगने आमच्या दिव्यांगांना शिक्षण घेता येईल असं मला त्यांच्याकडे प्रूव करावं लागलं तेव्हा 15 जून 2018 या महाविद्यालयाला मान्यता मिळाली। देश स्वातंत्र्य होऊन 72 झाली परंतु दिव्यांगांनी दुसऱ्यांच्या मदतीने अभ्यास करावा ही बुरसटलेली संकल्पना मात्र कधीच बदलली नाही। 91 कम्प्युटर आला पण सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर हा मात्र दिव्यांगांसाठी कधीच झाला नाही, म्हणून माझं सर्व दिव्यांग बांधवांना, सर्व दिव्यांग पालकांना एकच विनंती आहे की या दिव्यांगांना त्यांना स्वाभिमानाने जगू द्यात, त्यांना आत्मनिर्भर बनवा आणि शिक्षणामध्ये आलेल्या सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर करून खऱ्या अर्थाने त्यांना न्याय द्या। हीच एक या महिला जागतिक महिला दिनानिमित्त विनंती। धन्यवाद।